नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाण्यात वसंत बालमहोत्सवाला झाली सुरुवात. कळवा मुंब्रा परिसराची भौगोलिक दृष्ट्या तपासणी करण्याची आमदार आव्हाडाने केली सरकारकडे मागणी. आणि कोपरी येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या सदनिकांचं गृहमंत्र्यांच्या हस्ते झालं वाटप. समन्वय प्रतिष्ठानच्या वतीनं ठाण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या वसंत बालमहोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं. 22 आणि 23 नोव्हेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या या बालमहोत्सवाची औपचारिक सुरुवात राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांच्या हस्ते आकाशामध्ये फुगे सोडून झाली. हा महोत्सव ठाण्याच्या दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहात आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमात सुरुवातीलाच 50,000 विद्यार्थ्यांनी एकाच वेळी या कार्यक्रमात समूहगीत, राष्ट्रगीत आणि बालगीतांचं गायन केलं. यावेळी हेलिकॉप्टरमधून विद्यार्थ्यांवर पुष्पवर्षाव करण्यात आला. या महोत्सवाला ठाणे शहरातील 100 हून अधिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनीही उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमाचा आनंद लुटला. कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री आर आर पाटील, मंत्री गणेश नाईक, खासदार संजीव नाईक, भारत ग्राहक संरक्षण आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख, ठाण्याचे उपमहापौर मिलिंद पाटणकर, सभागृह नेते नरेश म्हस्के उपस्थित, विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे, ठाण्याचे पोलीस कमिशनर के पी रघुवंशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यामध्ये लहान मुलांचे आवडते असलेले छोटा भीम आणि त्याचे सहकारी राजू, चुटकी, कालू, ढोलू, बोलू हे सर्व सवंगडी मुलांच्या भेटीला तिथे हजर होते. ठाणे शहरामध्ये प्रथमच झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या 300 चौरस फूट कार्पेट सदनिकांचा लोकार्पण सोहळा आज ठाण्यातील कोपरी इथे आयोजित करण्यात आला होता. या अंतर्गत 192 सदनिकांचं वाटप राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. पट्टीवासियांना प्रथमच झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत 300 चौरस फूट कार्पेट सदनिकांचं वाटप यावेळी करण्यात आलं. या प्रकल्पातील विकासकांचे आभार मानत इतर विकासकांनीही या विकासकाकडून धडा घ्यावा असं आर आर पाटील यांनी सांगितलं. शहरामध्ये स्वच्छता राखायची असेल तर गोरगरिबांच्या घरांवर बुलडोजर फिरवण्याऐवजी गोरगरिबांना स्वतःचं घर बांधून द्यावं, त्यातूनच एसआरए सारखी योजना सुरू झाली. 300 चौरस फूट चटई क्षेत्राची सदनिका गरिबांना दिल्यामुळे त्यांना स्वतःचं हक्काचं घर मिळालं, यापेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट असू शकत नाही असंही आर आर पाटील यांनी सांगितलं. एसआरए योजनेबद्दल बोलताना आबा पुढे म्हणाले की एसआरएच्या योजनेअंतर्गत घरं बांधली जातात आणि ती गरिबांना वाटली जातात, परंतु काही वर्षांनंतर इतर लोकांस ती विकली जातात आणि त्यातील मूळ मालक हा पुन्हा झोपडपट्टी बांधून पुन्हा झोपडीमध्येच राहतो. परंतु मला मात्र 10 वर्षांनंतरही या सदनिकांमध्ये हेच मालक दिसले पाहिजेत असंही आवाहन त्यांनी केलं. क्लस्टर डेव्हलपमेंट बद्दल बोलताना आर आर पाटील पुढे म्हणाले की क्लस्टर डेव्हलपमेंट ही काळाची गरज आहे. गरिबांकडे जर पुनर्बांधणी करण्यास पैसे नसतील तर ते शासनाकडून करून घ्यावेत. तसंच पुन्हा झोपड्या उभ्या राहणार नाहीत, तसंच अनधिकृत बांधकाम होणार नाही ही जबाबदारी महापालिका, नगरपालिका तसंच प्रशासन आणि पोलिसांची आहे. त्यांनी डोळ्यात तेल घालून या गोष्टींकडे लक्ष द्यावं, तसंच नागरिकांनीही दक्ष होणं गरजेचं आहे. प्रशासन डोळ्याला पट्टी लावून बसते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं होतात आणि त्याचे परिणाम हे तेथील नागरिकांना भोगावे लागतात. सामान्य नागरिकांची फसवणूक होते याला जबाबदार हे अधिकारी आणि बिल्डरच आहेत. नागरिकांची झालेली नुकसान भरपाई या बिल्डर आणि प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांकडूनच वसूल केली गेली पाहिजे असंही त्यांनी स्पष्ट मत मांडलं. ठाणे जिल्ह्यात इमारती कोसळण्याचं सत्र सुरूच आहे. 4 दिवसापूर्वीच कळव्यातील अन्नपूर्णा इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली.
तर कालच दिव्यातील एक इमारत एका बाजूला कलंडली असून रहिवाशांमध्ये प्रचंड प्रमाणात भीतीचं वातावरण पसरलं आहे. आज सुद्धा हे सत्र सुरूच असून कळवा येथील रोहिन मंजिल ही इमारत सुद्धा खचली. प्रसंगावधान राखत येथील रहिवाशांनी तात्काळ इमारत खाली करून आपली सुटका करून घेतली. नुकतंच पार पडलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या महासभेत ठाण्यातील 150 इमारतींवरील अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. मात्र या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपला तीव्र विरोध दर्शवला आहे आणि आपण ठाण्यातील एकही इमारत पाडू देणार नाही असा सज्जड दम भरलाय. स्ट्रक्चरल ऑडिटच्या बाबत आपलं मत मांडताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं की हा स्ट्रक्चरल ऑडिटचा खर्च संपूर्णपणे पालिकेनंच उचलला पाहिजे. नागरिकांना निष्कारण खर्चात न पाडता पालिकेनंच संपूर्ण खर्चांना दिलासा दिला पाहिजे, कारण या अनधिकृत इमारतींना सर्वस्वी ठाणे महानगरपालिकेचे अधिकारीच जबाबदार आहेत. वेळीच अशा इमारतींवर तेव्हाच कारवाई का करण्यात आली नाही असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. कळवा दिवा परिसरात अशा घटना घडण्यास तेथील भौगोलिक परिस्थितीच कारणीभूत असून एका बाजूला खाडी तर दुसऱ्या भागात डोंगर आहेत. या सगळ्याचा परिणाम भूकंप व्हायला कारणीभूत असू शकतो असं मत देखील त्यांनी व्यक्त केलंय. शास्त्रीय दृष्ट्या कळवा मुंब्रा हा भाग भूकंप प्रवण क्षेत्र म्हणून सिद्ध झालाय. तेव्हा या भागाची भौगोलिक दृष्ट्या पाहणी करावी अशी मागणी त्यांनी सरकारकडे यावेळी केली. आम्ही मुख्यमंत्र्यांना मी माझ्या जाहीर भाषणामध्ये विधानसभेच्या भाषणांमध्ये सांगतोय, तुम्ही कळव्याच्या भौगोलिक परिस्थितीची तपासणी करा. एकीकडे डोंगर दुसरीकडे खाडी आणि मध्ये असलेल्या कळवा किंवा मुंब्र्याचा भाग हा भूकंप प्रवण क्षेत्र आहे असं शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झालेलं आहे. जर ह्याच्यात ती बाब जर खरी असेल तर हा धोका कळव्याला फार मोठा आहे. सरकारने गांभीर्याने घ्यायलाच हवं. आता हे दर 3 दिवसांनी एक बिल्डिंग जर धोकादायक होणार असेल, पडणार असेल, खसणार असेल तर नागरिकांनी जायचं कुठे आणि सरकारला आपली जबाबदारी टाळता येणार नाही. गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या स्कूल बस मार्गदर्शन नियमावलीबाबत शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी विरोध दर्शवल्यानंतर आता काही आमदारांनी देखील आपला विरोध याला दर्शवलाय. सरकारनं नव्यानं तयार केलेल्या स्कूल बस नियमावलीमध्ये मुख्याध्यापकांना जबाबदार धरण्यात आलंय. या विरोधात राज्यभरातील मुख्याध्यापक एकवटले असून आता आमदारांनीही याला विरोध दर्शवल्यानं हे प्रकरण आणखीन चिघळण्याची चिन्ह दिसून येत आहेत. ही नियमावली शिक्षक आणि मुख्याध्यापकांवर अशैक्षणिक कामांचा भडीमार करणारी आहे. या नियमावलीला आपला पूर्णपणे विरोध असून आम्ही मुख्याध्यापकांच्या बरोबर आहोत असं आव्हाड यांनी आज पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं. मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा संबंध फक्त शाळेच्या इमारती पुरता आहे. तुम्ही किती कामं लावणार त्यांच्या मागे? शिक्षक म्हणून जे शिक्षणाचा प्रसारण प्रसार करायला पाहिजे त्यासाठी त्यांचा वापर करायचा की आता कुणी दारू प्यालाय का, कुणी काही करतो का, हीच जबाबदारी टाकणार असेल तर ॲडिशनल प्रेशरखाली बिचारे शिक्षक मरून जातील. त्यांच्याकडनं जे काम हवं आहे ते पिढी घडवण्याचं हवं आहे. शिक्षणाच्या माध्यमातून ही पिढी घडली पाहिजे त्यासाठी शिक्षकांचा वापर करा. सरकारला एवढीच जर काळजी असेल तर सरकारने एखादा क्लार्क स्वखर्चाने अपॉइंट करावा ना. पण हे शिक्षकांवरती नको तो दबाव टाकायचा. मान्य नाही शिक्षकांनी फक्त शिक्षण एवढ्याच क्षेत्रापुरतं मर्यादित राहून हे बाह्य एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज हे त्यांचं काम नाही. अच्छा, ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाण्यात वसंत बाल महोत्सवाला झाली सुरुवात. कळवा मुंब्रा परिसराची भौगोलिक दृष्ट्या तपासणी करण्याची आमदार आव्हाडांनी केली सरकारकडे मागणी. आणि कोपरी येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या सदनिकांचं वाटप. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेख आदर्श नगर समोर कोलबाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9773503326. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.